विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह सीईओ त्याचे निवड अधिकार आणि कार्य बघणार आहोत आणि यासोबतच जिल्हा परिषदेमध्ये जी समिती व्यवस्था आहे ते पण आपण बघणार आहोत. जिल्हा परिषदेचा जो प्रशासकीय प्रमुख आहे त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हटलं जाते. तो IAS दर्जाचा अधिकारी असतो. 3 वर्षासाठी त्याची निवड केली जाते. तो संघ लोकसेवा आयोग आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, याच्याद्वारे त्यांना त्याचे त्याला IAS परीक्षा पास करावी लागते. मात्र राज्य सरकारला त्याची बदली करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. समजा जिल्हा परिषदेने ठराव पारित केला 2/3 बहुमताने की त्याची बदली करायची आहे राज्य सरकारकडे, तर राज्य सरकार अशा अधिकाऱ्याची बदली करू शकते. म्हणजेच हा जो अधिकारी असतो हा जिल्हाधिकारी याच्या दर्जाचा अधिकार असतो. तर जसा जिल्हाधिकारी हा महसूल विभागाचा प्रमुख असतो, तर जिल्हा परिषदेचा CEO हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा विकास अधिकारी म्हणून काम करीत असतो. अशा पद्धतीने जिल्ह्याच्या स्तरावर 2 प्रमुख अधिकारी कार्य करीत असलेले आपल्याला दिसतात. तर याची जी निवड आहे ती राज्य सरकार करीत असते. याची जी महत्त्वाची अधिकारी आणि कार्य आहेत ते आपल्याला बघायची आहे. तर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांची अधिकार आणि कर्तव्य जबाबदारी निश्चित करण्याचं काम जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असतो. त्यानंतर राज्य शासन आणि जिल्हा परिषद ठरवी त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं कार्य या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्या करावं लागतं आणि जे त्याला अधिकार देण्यात आलेले असतात ते अधिकार त्याला वापरावे लागतात. त्यानंतर मग जिल्हा परिषदेचे समित्यांचे व पंचायत समितीच्या समितीच्या याला त्याला सभांना त्याला उपस्थित राहावं लागतं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली जे काम करणारे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, त्यांच्याकडून माहिती घेणे, त्यांच्याकडून खुलासा मागणे, विवरणपत्र घेणे, हिशोब घेणे, अहवाल मागणे हे सुद्धा कार्य त्यांना करावं लागते. त्यानंतर जिल्हा परिषदेची जी कागदपत्र आहेत, दस्तऐवज आहेत, सभेच्या वृत्तांत आहेत हे सुरक्षित राहतील याची सुद्धा त्यांना काळजी करावी लागते. राज्य सरकारने जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेल्या वर्ग 1 आणि वर्ग 2 श्रेणीतील अधिकाऱ्यांची निश्चित पदावर नेमणूक करण्याचं कार्य त्यांनाही करावं लागते. त्यानंतर पुढचं कार्य आहे, जिल्हा परिषदेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 श्रेणीच्या अधिकाऱ्यांची 2 महिन्यापर्यंतची रजा मंजूर करणे व त्यांचा गोपनीय अहवाल देणे हे कार्य सुद्धा त्यांना करावं लागतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, प्रादेशिक निवड मंडळ किंवा जिल्हा निवड मंडळ यांनी केलेल्या वर्ग 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे कार्य जिल्हा परिषदेत त्यांना करावं लागतं. जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका त्यांना कराव्या लागतात. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यावर त्यांना देखरेख ठेवावं लागतं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करावं लागतं. जिल्हा परिषदेचे जे विकास योजना आहेत कामाची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या लागतात. जिल्हा निधीतून रक्कमा काढणे आणि त्या विकास कामावर खर्च करणे हे सुद्धा त्यांना कार्य करावं लागतं. राज्य शासनाने दिलेले अधिकार विशिष्ट मर्यादेपर्यंतच्या निविदा व करार मंजूर करणे हे सुद्धा त्यांना कार्य करावं लागतं. राज्य सरकारने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या विहित शक्तीचा वापर करून सोपवलेले कार्यसुद्धा त्यांना पार पाडावी लागतात. जिल्हा परिषदेतील अधिकारी आहे, कर्मचारी आहे, रजेवर अथवा बदलीवर गेले असेल अशावेळी पदभार सांभाळण्यासाठी तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची सुद्धा त्यांना ती नेमणूक करावी लागत असते. जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यावर त्यांना नियंत्रण ठेवावं लागते. जिल्हा परिषदेने संमत केलेल्या ठरावाचे विविध कामे किंवा विभाग प्रमुखाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्याचे कार्य करावं लागतं. जिल्हा परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे हे स्थायी समितीपुढे ठेवणे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी हे ठरवण घ्यावं लागतं. राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जो निधी होतो त्याची त्या निधीची योग्य व्यवस्था ठेवणे हे सुद्धा कार्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याला प्रामुख्याने करावं लागत असते. अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याची कार्य बघितली आणि यासोबतच जिल्हा परिषदेचं काम बघण्याकरता वेगवेगळ्या समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्या समितीचं कार्यसुद्धा आपल्याला बघायचं आहे. जे जिल्हा परिषद मध्ये निवडणुका झाल्यानंतर 1 महिन्याच्या ह्या सर्व समित्यांच्या सभापतीची उपसभापतीची निवड करावी लागत असते. तर त्या ठिकाणी पहिली आणि महत्त्वाची समिती आहे ज्याला आपण स्टँडिंग कमिटी म्हणतो, स्थायी समिती म्हणतो, ही महत्त्वाची समिती आहे. यामध्ये 19 सभासद असतात.
ते त्यामध्ये अनुसूचित जातीचे जमातीचे दोन सभासद असतात. या समितीचे जे विषय समितीचे जे सभापती असतात ते स्थायी समित्यांचे पदसिद्ध काय असतात ते सभासद असतात. आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा या स्थायी समितीचा काय असतो अध्यक्ष असतो. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी याचा प्रदेशित सचिव असतो. त्याचं कार्य काय असते की दैनंदिन कामाचा आढावा घेणे, जीपच्या संस्थावर नियंत्रण ठेवणे, विकास योजनांबरोबर कामावर लक्ष ठेवणे आणि आर्थिक संबंधी निर्णय घेणे, विविध निविदा मान्य करणे हे त्यांना कार्य करावं लागतं. दुसरं विषय समित्या आहेत त्या महत्त्वाच्या. विषय समित्यामध्ये एकूण 9 समित्या आहेत. त्यामध्ये शिक्षण समिती पहिली महत्त्वाची समिती आहे. यामध्ये एकूण 9 सभासद असतात. याची निवड जिल्हा परिषदेच्या सभासदाकडूनच केली जात असते. शिक्षणाधिकारी जो असतो याचा काय असतो पदसिद्ध हा सचिव असतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करणे उपाध्यक्ष हे या समितीचे काय असतात अध्यक्ष असतात. शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे, शाळेच्या इमारती बांधणे, शालेय साहित्याचे वाटप करणे, अनुदान देणे ही सर्व कामे ही कमिटी करीत असते. प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रमही या समितीच्या माध्यमातून चालवले जात असतात. दुसरी समिती आहे आरोग्य समिती. यामध्ये पण एकूण 9 सभासद असतात. हे जे 9 सभासद असतात यांचं कार्य काय असते की प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करणे, दवाखाने काढणे, लसीचा पुरवठा करणे, साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे सर्व कार्य करावं लागते. जिल्हा आरोग्य अधिकारी याचा पदसिद्ध काय असतो सचिव असतो. त्यानंतरची वित्त समिती हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची समिती असते. यामध्ये सुद्धा 9 सभासद असतात. यामध्ये लेखा व वित्त अधिकारी ह्या समितीचा काय असतो पदसिद्ध सचिव असतो. आणि उपाध्यक्ष हे या समितीचे काय असतात हे अध्यक्ष असतात. तर त्यानंतर मग पुढची समिती आहे बांधकाम समिती. महत्त्वाची समिती आहे. यामध्ये पण एकूण 9 सभासद असतात. त्यांची निवड जिल्हा परिषदेचे सभासद करीत असतात. कार्यकारी अभियंता या समितीचा काय असतो पदसिद्ध सचिव असतो. जिल्ह्यामधील रस्ते आहे, पूल आहे, इमारती बांधणे ही कार्य त्यांना करावी लागतात. त्यानंतर कृषी समिती आहे. यामध्ये एकूण 11 सभासद असतात. जिल्हा परिषदेचे सभासद त्यामध्ये निवड करतात. जिल्ह्याचा जो कृषी अधिकारी राहतो हा त्याचा पदसिद्ध काय असतो सचिव असतो. शेतीची सुधारणा करणे, प्रात्यक्षिके करणे, पीक स्पर्धा आहे, पीक मोहीम आहे, पिकाचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना आहे, शेती अवजाराचे वाटप आहे, खते व बियाण्याचे वाटप आहे, शेतकऱ्यांसाठी बाजार भरवणे, प्रदर्शनी भरवणे आणि त्या माध्यमातून केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे त्यांच्या शेतीविषयक योजनांची संपूर्ण माहिती देण्याचं कार्य या समितीच्या माध्यमातून करावं. एकूणच कृषी क्षेत्रामध्ये वाढ झाली पाहिजे, चांगलं पीक निर्माण झालं पाहिजे असा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होतो आहे. त्यानंतर पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती ही पण अत्यंत महत्त्वाची समिती आहे. यामध्ये एकूण 9 सभासद असतात. याची निवड जिल्हा परिषदेचे निर्वाचित सभासद करीत असतात. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी याचा काय असतो पदसिद्ध सचिव असतो. म्हणजे पाळीव प्राण्यांचे संगोपन विकासासंबंधी ही समिती कार्य करते. त्यासोबतच उच्च प्रतीच्या जनावरांची पैदास करणे, पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करणे, शेळी आहे, मेंढी आहे, कुक्कुटपालन आहे, बरहा पालनास प्रोत्साहन देणे, गुरांचं प्रदर्शन भरवणे, दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचं कार्य ही समिती करीत असते. त्यानंतरची समिती आहे समाज कल्याण समिती. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये एकूण 11 सभासद असतात. त्याची निवड जिल्हा परिषदेचे निर्वाचित सभासद करीत असतात. या समितीमध्ये 2 सभासद अनुसूचित जाती जमातीचे, 4 सभासद ओबीसी प्रवर्गाचे, 2 महिला सभासद. यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी याचा पदसिद्ध काय असतो सचिव असतो. जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास वर्ग असतात त्याची जबाबदारी या समितीवर असते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जर मागासवर्गीय असतील आणि सभापती पदासाठी जर कोणी संबंधीचा जातीचा नसेल तर उपाध्यक्ष या समितीचे सभापतीपद स्वतःकडे घेऊ शकतात. आदिवासी भागामध्ये प्रचार करण्यासाठी शाळा काढणे, आश्रम शाळा काढणे हे कार्य या समितीला करावं लागत असते. त्यानंतर शेवटची समिती आहे महिला व बाल कल्याण समिती. ही समिती 1992 मध्ये अस्तित्वात आली. या समितीमध्ये एकूण 9 सभासद असतात. जिल्हा परिषदेचे सभासद या समितीमध्ये सभासदांची निवड करीत असतात. यामध्ये 70% महिला असल्या पाहिजे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मग जिल्हा महिला व बालकल्याण जे सभापती असतात ते याचे पदसिद्ध सचिव असतात. ग्रामीण भागातील महिला आहे आणि लहान मुले आहे यांची जबाबदारी घेऊन ही समिती करीत असते. यानंतर अगदी शेवटची जी समिती आहे
जलसंधारण व पेय पुरवठा समिती। या समितीची निर्मिती 1993 मध्ये करण्यात आली, यामध्ये एकूण 8 सभासद असतात। तर 8 मध्ये सभासदाची 5 सभासदाची सदस्यत्वाची निवड जिल्हा परिषदेचे सदस्य करीत असतात। त्यानंतर विद्यामध्ये वित्त व बांधकाम समितीचा सभापती, कृषी व पशुसंवर्धन समितीचा सभापती यांचा समावेश होतो, आणि जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी याचा पदस्थित काय असतो, सभासद असतो, सचिव असतो। तर याचं कार्य काय असते, जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जे जलसंधारण आहे त्याची कामे करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी या समितीवर असते, मृदुसंधारण आहे, जमिनीच्या धूप थांबवायच्या विविध उपाययोजना आहे, पाणी पुरवठा योजना आखणे इत्यादी कार्य या समितीला कार्य करावी लागत असते। आणि हे जे विशेष समिती आहे, या विशेष समितीच्या सभापतीचा कार्यकाल हा 2.5 वर्षाचा असतो। कार्यकाल संपण्याच्या पूर्वी ते जिल्हा परिषद अध्यक्षाकरिता आपला राजीनामा देऊ शकतात आणि आपल्या कार्यापासून मुक्त होऊ शकतात। त्यांच्यावर अविश्वास आणून सुद्धा त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते। हे विशेष समितीचे जे महत्त्वाचे कार्य आहे ते आपण बघूया, की विषयासंबंधित ध्येय धोरण निश्चित करणे, विषयाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणे, प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकाच्या तरतुदीच्या कार्याचे पर्यवेक्षण करणे, प्रत्येक समिती आपल्या कामकाजाचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करते, विकास कार्यक्रमाचे देखरेख व नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांना आदेश देणे, स्थायी समिती जिल्हा परिषदेच्या उत्पन्न व खर्चाच्या हिशोबाचे परीक्षण करू शकते, स्थायी समिती कोणत्याही विषय समितीकडून कामकाज अहवाल मागू शकते, जिल्हा परिषदेच्या निधीची गुंतवणूक व विनिमय करण्याचा अधिकार स्थायी समितीला प्राप्त झालेला आहे। अशा पद्धतीने समित्यांचे अधिकार आणि कार्य सुद्धा महत्त्वाचे आहे। तर आज आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचे निवड अधिकार आणि कार्य, जिल्हा परिषदेच्या विषय समित्या आणि त्यांचे कार्य आपण बघितलेले आहे। धन्यवाद।